मी भाऊ संघरेना विनंती करतो की त्यांनी चला लगेचच सामना सुरू करून घ्यायचा आहे. चला सलामीची जोडी मैदान पाठवायची के के रायडर्स. हॅलो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका खेड आणि खेड शहर यांच्या संयुक्त विद्यमानाने आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्याचबरोबर खेड दापोली मंडणगड या विधानसभेचे लाडके आणि लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय श्री संजयरावजी कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असणारी ही भव्य दिव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस पहिल्या दिवसातला हा दुपारच्या सत्रातला अत्यंत महत्वाचा सामना म्हणजेच जुई महाड वर्सेस के के रायडर्स सांगलीचा संघ जुई सबाब वर्सेस केके रायडर्स सांगली चा दादा संघ आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधाराला एक विनंती असेल की आपले प्रतिनिधी आमच्या बाजूला येणं गरजेचं आहे कारण ही एकमेव अशी स्पर्धा आहे की संपूर्ण जगभरात आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहत आहोत. tenniscricket.com साईटवर आपल्याला ही संपूर्ण स्पर्धा पाहता येते आणि ही याचा फीडबॅक देखील आपल्याला मिळालेला आहे की दर्जेदार स्पर्धा खेडच्या या ऐतिहासिक गोळीबारच्या मैदानावरती सुरू आहे आणि टेनिस जगतातले हे दोन्ही अत्यंत महत्वाचे संघ म्हणजे सांगलीचा के रायडर संघ आणि जुई महाडचा संघ या ठिकाणी आपला खेळताना दिसेल. जुई संघाने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेण्याची किंबहुना संधी मिळते आणि ही संधी मिळाल्यानंतर अर्थातच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जुई या संघाने घेतला. फलंदाजी संधी मिळेल के रायडर्स संघाला. सलामीवीर मैदानामध्ये आहेत ज्यामध्ये सचिन आणि राम ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाज मुबीन स्ट्राईक करतो राम आणि नॉ स्ट्राईकला सचिन. पहिला षटकातला पहिला चेंडू राईट अपवर विकेट मारा सुरेवार चेंडू सुरेख पद्धतीने तटाला चेंडू जाईल लॉग ऑफच्या आसपास दोन क्षेत्ररक्षण चेंडू मागे जात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आहे चेंडू आढळल्यानंतर फेक करतायत तरी दोन धावा या पळून पूर्ण केल्या जातात. राम आणि सचिन याच्या मधली ही सुरेखरणी बिटून विकेट आपल्याला पाहायला मिळते. निश्चित हा सामना जो आहे तो क्रीडा रसिकांसाठी एक मेजवानी सामना ठरेल कारण दोन्ही संघातले खेळाडूंची क्षमता जर पाहिली तर ती अष्टपैलू अशी कामगिरी असणारे संघ आहेत. मुबीन पुन्हा एकदा बारा करेल पंच जुबेरच्या डाव्या बाजूने एक तीन चार पावलं चालणार दरवाजा पुढचा चेंडू पडल्यानंतर वळतोय लेक्सच्या बाहेर जातोय. पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे स्वयर चेंडू आहे आणि ज्याची अतिरिक्त धावांमध्ये नोंद केली जाईल एक एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल तो मुबीनला. गोलंदाज मुबीन जुई महाड संघाचा हा गोलंदाज आहे. महाड या संघाकडून जुबीन पुन्हा एकदा बारा करेल. दरम्याचा पुढचा चेंडू फुल टॉस आहे स्लोअरवर चेंडू आहे पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू फेकावला. चेंडूवर दोन क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जात आहेत. जेल घेण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू शिफारशीच्या आसपास फील्ड केला जातोय फेक केली जाते आणि पुन्हा एकदा दोन धावा या पळून पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावीनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आहे ती पाच. राम अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. राम आणि सचिन ही सलामीची जोडी. के रायडर सांगली या संघाकडून खेळणारे दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दिसत आहेत. मुबीन मारा करतोय जुई महाड संघाचा गोलंदाज आघाडीचा गोलंदाज. चा चेंडू पुन्हा एकदा लंगाच्या बिरकावला चेंडूवर निश्चित चार धाव येतील. वन बॉल्स टू फोर रन्स. रामच्या बॅट मधून निघाला पहिला दणदणीत खणखणीत चौका. धन्यवाद डीजे धन्यवाद. एकदा जर पाहिलं तर जी स्थिती आहे ती राम आणि सचिनची जोडी मैदानामध्ये आहे. मुबीन बारा करतोय तो जुईन
महाड या संघाकडून. खेळच्या ऐतिहासिक गोळीबारच्या मैदानावरती आपण पाहत आहोत आमदार चषक 2018 आदरणीय संजयरावजी कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चालू असणारी ही भव्य दिव्य राज्यस्तरीय टुंडाबाई. हा चेंडू श्रेक पद्धतीने तटवला रामने. या चेंडूवर निश्चितच सहा धावा उत्तुंग दणदणीत षटकार. षटक समाप्त होईल. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या षटकाखेर धाव संख्या आहे 20 धावा धावपालकावर जमा. निश्चितच 20 धावा जमा करण्यात रामचा सिंहाचा वाटा आहे. दोन उत्तुंग षटकार त्यानंतर चौकार आणि त्यानंतर दुहेरी धावांवर फार भर दिला तो रामने. शतरणे सहा चेंडू मध्ये म्हणजे पहिल्या षटकामध्ये 20 धावा या जमा केल्या जाईल त्या रामकडून. के के रायडर्स सांगली कडून श्रेक फलंदाजी. बॉलर नेम शोएब. वैयक्तिक कोट्यात पहिला तर संघामार्फत दुसरं षटक घेऊन येतो तो शोएब. शोएबचा सामना करेल तो बहुधा राम. स्ट्राईक वर आहे तो राम. राईट आर्म राऊंड विकेट चा मारा. या वेळेला मात्र निर्धाव चेंडू काढतोय. काही संघाच्या क्षेत्र रक्षणामुळे त्याचा निश्चितच मोबदला जातोय तो. केके रायडर्स या संघाला धावसंख्येमध्ये परिवर्तन होतोय. धावसंख्या मात्र सरकतीय. धावसंख्या होती 24 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर संघामार्फत दुसरं षटक घेऊन आलाय तो शोएब. धन्यवाद केदार. आपण पाहतोय आमदार चषक 2018 आणि त्यातील हा अत्यंत महत्वाचा सामना. एका बाजूला जुईचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला के रायडरचा संघ आहे. तरडाचा पुढचा चेंडू शोएब रा पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. चेंडू बिरकावचा आहे परंतु चेंडू बॅटच्या पडणे येत नाही. सुरेख चेंडू आहे जो फलंदाजाला चपून जाणारा इंस्ट्रक्शन चेंडू अडवतोय. फेक करतोय ज्याची निर्धाव अशी नोंद केली जाते. सुरेख गोलंदाजी या चेंडूवर शोएब कडून. हॅलो. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारा करेल तो शोएब. राम समोर आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू पंच सांगतात की खराब स्वेअर चेंडू आहे. खराब गोलंदाजी या चेंडूवर शोएब कडून. याच्यानंतर होणारा सामना दिलशान वलयते वर्सेस फिशर हार्न आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारला विनंती की टॉस सटूया. दरम्यान पुन्हा एकदा शोएब पराग करेल.
हा देखील ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. स्ट्रक्षक सुरेख कामगिरी करतो स्टंपच्या मागे आणि या चेंडूची निर्धाव अशी नोंद केली जाईल. सुरेख चेंडू आहे शोएबच्या या गोलंदाजी बदला. राम आणि सचिन ही जोडी सलामीची जोडी के के रायडर्स सांगली संघाकडून. सांगलीने काय दिलं तर टेनिस क्रिकेटला विजय पावले दिला, महांडे काय दिलं तर उस्मान पटेल दिला. अशा प्रकारचे दोन्ही दिग्गज संघ आहेत. दादा संघ दरबाचा पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने खेळलाय, ज्याच्यावर एक धाव पळून पूर्ण केली. क्षेत्ररक्षक झपकन येतो, चेंडू अडकतो, फेक करतोय. दुसरी धाव घेण्याची कुठलीही संधी मिळत नाही. गोलंदाज शोएब बारा करतोय, दुसरं षटक तो फेकतोय. जो ही महाड या संघाकडून टॅबलेट एट कडून मारा शोएबचा. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन स्ट्राईकला निश्चित करण्याचा प्रयत्न. ऑस्ट्रेलियाचा फसतोय आणि एक धाव जी आहे ती अतिरिक्त स्वरूपात मिळेल. आणि अशा तऱ्हेने पंच सांगतात की हा स्वेअर चेंडू देखील एक दोन धावांचा बोनस मिळेल. के के रायडरच्या खात्यामध्ये बोनस जमा होतोय. दोन धावांचा बोनस असेल. दोन धावेची धाव संख्या 28 धावा धावपालकावर जमा होत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा शोएब पारा करेल. पंचाच्या डावबाजूने धावायला सुरुवात केली. दरम्यानचा चेंडू आणि स्वेग पद्धतीने चेंडू मिरकावलाय. चेंडू निश्चित सीमा रेषेच्या बाहेर षटकार. सुरेख षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तो पुन्हा एकदा रामच्या बॅट मधून. राम एक आक्रमक अशी फलंदाजी करतोय, जी संघाला साजेशी अशी फलंदाजी आहे. सुरुवात डावाची करत असताना अत्यंत सुरेख ही सुरुवात म्हणता येईल. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू मिरकावला. स्कोर लेगच्या डोक्यावर षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू आयुष्य. आपण पाहतोय आमदार चषक 2018 आणि अर्थातच दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि दोन षटकाखेर धावांचा डोंगर उभा राहिलाय. 40 धावा धापलकावचा बाय बिनगडी बाद 40 धावा आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो रामचा आहे, ज्याने ऑन साईडला षटकारांची बरसात केली. तो राम नॉन स्ट्रायकरला. सचिन अजूनही स्ट्रगल करतोय, परंतु एक फार महत्वाचं काम सचिनने देखील केलं, कारण स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. एका बाजूने राम उत्तुंग फटके मारत असताना स्ट्राईक रोटेट करणं ही देखील फार महत्वाची भूमिका असते, ती सचिन निभावतोय. आणि वेळ मिताक्षणी तो देखील गाडीचा खेळ बदलेल, कारण हे ऐतिहासिक मैदान आहे जो खेडचा गोळीबारचा मैदान आहे. बॉलर नेम प्लीज. मुझम्बीन गोलंदाजी करेल. जुई महाड या संघाकडून स्ट्राईक करेल सचिन. नॉन स्ट्राईक एंडला एक आक्रमक फलंदाज राम उभा आहे. सचिन आणि राम. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट अराउंड गेट बारा करतोय. ऑफस्टंपच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू. क्रिकेटमध्ये या चेंडूला मान्यता मिळणार नाहीये, ज्याची खराब आणि एक अतिरिक्त धाव हा फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये जमा केला जाईल. खराब गोलंदाजी या चेंडूवर जुईच्या गोलंदाजाकडून. तिसरं षटक सुरू आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. दोन षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर धावपलकावर 41 धावा आपल्याला धावा दिसतात. दरम्यानचा पुढचा चेंडू गोलंदाज संजय होत आहे. समोर सचिन चेंडू भिरकावायचा आहे, परंतु आता मात्र चेंडूचा आणि बॅटचा काही संबंध येत नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला उडतोय आणि जो चेंडू निर्धाव अशी नोंद केली जाते. या चेंडूवर निश्चित कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं की सुरेख चेंडू आहे. चेंडू मिड स्टंप लेग स्टंपवर फेकायचा आणि तिथून ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू वळवायचा. अशा प्रकारची सुरेख कामगिरी या
षटकामध्ये. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बारा करतोय सचिन समोर आहे. दरम्यानचा हा चेंडू पॅड वाला जातोय जोरदार अपील आणि पंच सांगतात येस हॅज गॉन विकेट गिरता हुआ. रेफरींकडे संपर्क साधा. दरम्यान पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊया. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय इकबाल स्ट्राइक करेल. सचिन बाद झाल्यानंतर इकबाल मैदानामध्ये आहे. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू आहे. तेवढा सुरेख पद्धतीने खेळलाय तो इकबालने. ज्याच्यावर एक धाव मिळेल इकबालला. एका धावेने आपलं खातं उघडतोय. संघाच्या खात्यामध्ये एक धाव जमा करतोय तो इकबाल. शतरी धाव संख्या पुढे जाते. धाव संख्या आहे 42 धावा. 24 लॉस अप वन विकेट प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर. तिसरं षटक सुरू आहे. 42 धावा धापलका जमा आहेत. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. जुई महाड या संघाचा उंच पुरवसा गोलंदाज पारा करतोय. दरम्यानचा पुढचा चेंडू फुल टॉस मध्ये चेंडू लॉलीपॉप चेंडू गेलेला आहे. केलं जात आहे. दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे. पंच जुबेर सांगतायत की ना मुन्ना ना नो डाऊट. अपील केलं जात आहे. जोरदार अपील आहे. सो ही महाड या संघाचा चांगली गोलंदाजी म्हणता येईल. कारण चेंडू लेग स्टंपवर पडतोय. तिथून चेंडू पडल्यानंतर उसळी घेतो आणि सुरेख कामगिरी या गोलंदाजाकडून. आणि अर्थातच तिरुपती सावडे संघाचा महान आणि कर्णधार संजय पाकळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय की सन्मानपूर्वक आपण डाईस वरिया. संजयजी पाकळे तिरुपती संघाचे कर्णधार व्यवस्थापक आणि एक महान खेळाडू. दरम्याचा फुलटॉस चेंडू पहा. जो चेंडू पंच सांगतात की हा खराब चेंडू नो चेंडू आहे. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तीन धावांचा बोनस जमा होईल. के के रायडर्स सांगली संघाच्या खात्यामध्ये. तिसरं षटक सुरू आहे. निर्धारित चार षटकांचा सामना. मी संजय पाकळे यांना विनंती करतोय की आपण डाईज वर या प्लीज. तिरुपती सावडे आणि दरम्यान आपण मैदानामध्ये पाहतोय. पुढच्या सामन्याचा टॉस देखील केला जातो अजय शेठ बिरवटकर यांच्या शुभ हस्ते. फिशर हरणे पॉप्स रामच्या बॅट मधून आक्रमक असा फलंदाज के के रायडर संघाचा राम. संजयजी पाकळे आपल्या विनंती आहे सर आपण सन्मानपूर्वक डाईस वर या. संजयजी पाकळे तिरुपती सावडे संघाचे कर्णधार.
अपार अपार जेव्हा लवकर लवकर हा प्लीज हा आज आणखी 10 सामने बाकी आहेत लवकर लवकर बॉलर नेम प्लीज असिम बारा करेल शेवटचं षटक हडाबारीचं षटक असेल आणि चेंडू खराब चेंडू फेकला असिमने त्याच्यावर 4 धावा सहज पूर्ण केलंय संजय पाकळे यांचं आगमन होतं एक महान खेळाडू तिरुपती सावडे संघ जो संघ खास आठवण करून देईल की जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा संघ खेळण्याला ज्याला मान्यता मिळते अजय शेठ विरोडकर हा आंतरराष्ट्रीय संघ दाखल ज्यांनी केला किंवा हा मान सन्मान जो मिळाला कोकणामध्ये तो आपल्या तिरुपती सावडे संघाला मिळाला आणि हा संघ घडवणारे संजय पाकळे सर जे स्वतः कर्णधार या नात्याने संघ व्यवस्थापक या नात्याने आपल्या इथे उपस्थित आहेत ही कोकणची भूमी आहे आणि कोकणामध्ये आपण आलेल्या प्रत्येक मान्यवराचं प्रत्येक खेळाडूचा आपण मान सन्मान करत असतो तो या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत संजयजी पाकळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष आदरणीय अजय शेठ बिरवटकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान एक खेळाडू या नात्याने एक मान्यवर या नात्याने आपण करत आहोत दरम्यान मैदानामध्ये पुन्हा एकदा आतषबाजी सुरू आहे षटकारांची आतषबाजी ही केके रायडर्स सांगली संघाकडून वेल डन संजय पाकळे सर मी विनंती करतो की आपण डाईजवर स्थानपन्न व्हा त्याचबरोबर मी विनंती करतोय सांगली एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू अर्थातच संपूर्ण टेनिस जगतामध्ये ज्याचं नाव आहे तो विजय पावले या ठिकाणी उपस्थित आहे या देखील खेळाडूला मी विनंती करेन की सन्मानपूर्वक आपण डाईजवर या विजयजी पावले दरम्यान मैदानामध्ये रणसंग्राम जो आहे तो देखील फार महत्वाचा करीम दाभोळकर प्रतिष्ठित उद्योजक याला देखील विनंती आहे आपण डाईजवर या पुन्हा एकदा असिफ मारा करतोय तो जुई मार संघाकडून पुन्हा एकदा आक्रमक अशी फलंदाजी राम कडून या चेंडूवर मात्र राम पाजवण्याची संधी होती परंतु ती गमावली जाते दबाव आहे प्रेशर आहे तो शत्रक्षावर आपण दिसतोय की एक सोपासा झेल होता जर पकडला असता तर या ठिकाणी हा खेळ समाप्त झाला असता खेळाडू इकबालचा खेळ खाला झाला असता राम एक चांगली फलंदाजी करतो ज्याने अनेक चेंडू शिबारशी बाहेर पाडले षटकार खेचले तो राम स्ट्राईकला आहे चेंडू तटवला साईडला चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे खराब क्षेत्ररक्षण आहे फुटबॉल खेळला जातोय टेनिस क्रिकेट मधला फुटबॉल आपल्याला पाहायला मिळतो धाव संख्या आहे 73 धावा दाताल खाचा बा शेवटचं षटक सुरू आहे चौथं षटक सुरू आहे निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आमदार चषक 2018 पडे या ठिकाणी पाहतोय आणि या स्पर्धेतला आजचा पहिला दिवस पहिल्या दिवसातले दुपारच्या सत्रातले सामने दरम्यान रामने तटवल्या चेंडूवर एक धाव पळून पुन्हा गेली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित होईल खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा जुई बाड संघाकडून तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा घेण्यात यशस्वी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावे दिशी धाव संख्या जर पाहिली तर ती पोहोचते 76 धावा दा फलका जमा होत आहे 77 धावांचा महागडा आव्हान असेल जुई बाड संघासमोर सुरेखाडी आक्रमक अशी फलंदाजी पाहायला मिळाली ती राम कडून ज्याने अनेक चेंडू शिवारेशे बाहेर पाडले तो राम आपल्याला प्रकारा दिसतो
नॉस्ट्रॅगेटला जवळ गोलंदाज आहे तो सोमनाथ. सोमनाथ ते चेंडू फेकला, स्ट्राइक चेंडू आहे, स्कोर लेगच्या आसपास चेंडू वळवलाय बाबाजीने. एक धाव पूर्ण केली. पुन्हा एकदा सोमनाथ पारा करेल पंचांच्या डाव्या बाजूने. पंच जुबेर कवळेकर स्ट्राइक करेल तो आता. दरम्यानचा पुढचा चेंडू वळवलाय, चेंडू जाईल षटकार. पहिल्या चेंडूवर सहा धावा. जहूर याने पहिल्या चेंडूवर स्कोर लेगच्या टप्प्यावरून षटकार खेचून या ठिकाणी डावाला सुरुवात केली. तो जहूर नॉस ट्रॅकेटला बाबाजी. सोमनाथ पुन्हा एकदा बारा करतोय तो. केके रायडर संघाचा आघाडीचा गोलंदाज पंचाच्या डाव्या बाजूने. डावखुरा बारा असेल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा जोरदार दाटवायचा आहे, परंतु पंच सांगतात की हा खराब चेंडू आहे, स्वेअर चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव जमा होईल जुई शबाब महाटच्या खात्यामध्ये. 77 धावांचा पाठलाग 4 षटकांमध्ये करायचा. पहिलं षटक फार महत्वाचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. एक आक्रमक फलंदाजी करण्याची संधी मिळते सलामीवीरांना, आणि जवळने निश्चित चांगली फलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू फिरकावला आणि सहा धाव वसूल केला. पुन्हा एकदा चेंडू त्या स्थितीला, अर्थात चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. जवळच्या प्रत्येक शेतकऱ्याला 100 रुपयाचा पारितोषिक आहे. जवळच्या प्रत्येक शेतकऱ्याला 100 रुपयाचा पारितोषिक. थँक्यू थँक्यू डीजे. पुन्हा एकदा बारा करेल तो सोमनाथ. डावखुरा बारा असेल पंचाच्या डाव्या बाजूने. दरम्यानचा पुढचा चेंडू जवळ पुढे सरसावतो. जवळने पुन्हा एकदा चेंडू फिरकाला, चेंडू हा मध्ये आणि हा चेंडू घातक होऊ शकतो. येस इज गॉन, जवळ इज गॉन. पहिला धक्का सुई शबाब पाड संघाला. बडी मछली जाल में फंसी हुई. थँक यू अबोल, थँक यू डीसे. बॅट्समन असिम नॉस्ट्रॅकेटला जाईल. स्ट्राईक करेल बाबाजी. जोर नुकताच बाद झाला, त्याने दोन षटकार घेतले आणि त्यानंतर मात्र तो बाद झाला. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑस्ट्रमच्या बाहेरचा चेंडू आहे. हा मात्र सुरेख चेंडू आहे, याला मान्यता पंच देत आहे. तो चेंडू निर्धावाशी नोंद केली जाईल. चार षटकांमध्ये निर्धाव चेंडूंची किंमत फार असेल, कारण जेवढी षटक कमी असतील त्या प्रत्येक चेंडूकडे फार महत्व असेल. पुन्हा एकदा सोमनाथ बाबाजी आणि हा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. खराब चेंडू. धावसंख्या एक ने पुढे जाईल. धावसंख्या आहे 15 धावा. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. चार षटकांमध्ये जुई शबाब बहाड संघाला. दरम्यान सोमनाथ पुन्हा एकदा आणि हा सुरेख चेंडू आहे. पॅडवर आदळतोय, जोरदार अपील करण्याचा प्रयत्न आणि पंच सांगतायत ना म्हणणं ना, नो डाऊट. षटक समाप्त होईल. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आहे 77 धावांचा पाठला करत असताना 15 धावा दा फलकाव जमा आहेत येणाऱ्या 3 षटकांमध्ये. आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा अगदीच्या वाटेने. थँक्यू थँक्यू डीसे. आमचे स्कोर सांगतात की येणाऱ्या 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये 65 धावांची गरज आहे जुई शबाब महाड संघाला. न्यू गोलंदाज विशाल तवित विशाल वर ही जबाबदारी सोपवली जाते. एक उघडता तारा आहे विशाल.
के रायडर्स संघाचा गोलंदाज आणि या ठिकाणी पासून एक चेंडू आहे, चेंडू ऑन साइडला खेळला जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतोय आणि एका धावावर रोखलं जातंय. सुरेख क्षेत्ररक्षण आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. निश्चित जर पाहिलं तर सांगली या शहराकडे पाहिलं तर निश्चित वेगवान गोलंदाज आपल्याला दिसतात, ज्याच्यामध्ये विजय पावले जो नंबर वन चा वेगवान गोलंदाज आहे आणि त्या क्षणापासून खेळताना निश्चित असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील यात शक्यता नाही. इथे बासुर एक चेंडू आपला कॉल मध्ये चेंडू फेकला जातोय, जिथे जो चेंडू खेळणं बाबाजीला फार अवघड होतंय. निर्धाव चेंडू आहे, बाबाजीवर फार मोठी जबाबदारी आहे कारण बाबाजीने आतापर्यंत जे चेंडू खेळलेत ते फार चेंडू त्याला काही खेळता आले असं वाटत नाही. तो अडखळत खेळतोय, दबावात खेळतोय, प्रेशर दिसतोय आणि अशा प्रकारची खराब फलंदाजी म्हणता येईल कारण एक मोठ्या संघाकडून खेळताना डावाला सुरुवात करताना अशी निश्चित जी स्थिती आहे ती बाबाजीची खालावलेली दिसते. दरम्यानचा पुढचा चेंडू विशाल, हा देखील चेंडू पॉप स्टंपच्या बाहेरचा चेंडू, खराब फलंदाजी वारंवार बाबाजीची. चेंडूनी बॅटचा काही संबंध येत नाहीये, चेंडू जातोय सरळ स्ट्रेसच्या ग्लोव्ज मध्ये. निर्धावाची वारंवार नोंद केली जाते आणि दबाव प्रेशर जो आहे तो वारंवार बाबाजीवर दिसतोय. विशाल अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तो केके रायडर संघाचा विशाल. पुन्हा एकदा पंचांना पार केल्यानंतरचा पुढचा चेंडू, पुन्हा ब्लॉक आउट मधला चेंडू आहे. आता मात्र चेंडू बॅट कड घेऊन जातोय, फाईन लेगच्या आसपास चेंडू शुमार रेषे बाहेर जाईल. परंतु या चौकाराने फार काय आत्मविश्वास वाढेल असं वाटत नाही कारण हा जे अत्येक याच्या अत्तीचे चेंडू जे बाबाजीने खेळलेत त्या चेंडूवर त्याला काही व्यवस्थित खेळता आलेलं नाही. दबाव आहे, प्रेशर आहे. चार धावेळी धावसंख्या जेमतेम आतापर्यंत 20 वरती पोहोचते. दुसरं षटक सुरू आहे, 77 धावांची गरज आहे ती जुई शबाब महाड संघाला. के रायडर्स जो सांगलीचा संघ आहे त्याने 76 धावा वसूल केल्या गेल्या, त्याच्यामध्ये रामची महत्वाची भूमिका आहे. पुन्हा एकदा पहा, खराब अतिशय खराब फलंदाजी आहे. प्रत्येक चेंडू ऑन साइडला खेळण्याचा पवित्रा केला जातोय तो बाबाजीकडून, खराब फलंदाजी आहे. खरं आता चांगला क्रिकेट कशाला म्हणतात तर आपण व्ह्यू मध्ये खेळू शकलात तर चांगला क्रिकेट म्हणता येईल. प्रत्येक चेंडू आपल्याला ऑन साइडला किंबहुना स्क्वेअर लेगच्या आसपास मिड विकेटच्या आसपास खेळता येणार नाहीये कारण हे क्रिकेट आहे. गोलंदाज देखील आपली कौशल्य या ठिकाणी पणाला लावत असतो, तो देखील इथे पहा व्ह्यू मध्ये म्हटल्यानंतर चेंडू भिरकावलाय, जो चेंडू खाली राम जातोय परंतु हा चेंडू जातोय सीमारेखा पार. षटका दोन षटका अखेर धाव संख्या आहे 27 धावा. अजूनही विजयासाठी 50 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 50 धावा जर जमा करायचे असतील तर निश्चित बाबाजीला गाडीचा घेर जो आहे तो फक्त आणि फक्त टॉप घेर शोधणं गरजेचं आहे. अन्यथा आपण महाड मध्ये जायला फार उशीर होईल कारण कडशिडीचा घाट जो आहे तो सहज आपल्याला पार करता येणार नाही. दोन षटक आणि 50 धावा, दरम्यानचा चेंडू जो खेळलाय त्याच्यावर फार धावा मिळणार नाही, एकेरी धाव मिळेल. पंच नऊ घोषित करतायत, एक बोनस स्वरूपात धाव जमा होईल आणि त्यापेक्षा फार महत्वाची गोष्ट जी आहे तो फ्रीडचा मौका फलंदाजाला मिळेल. नवीन फलंदाज असीमला हा मौका मिळेल. राजू मारा करतोय आणि इथे पहा फ्रीडचा मौका असताना देखील फार आक्रमक अशी फलंदाजी होताना दिसत नाहीये. एकेरी धाव वारंवार मिळते आणि एकेरी धावेने 77 धावांचा पाठला पूर्ण होणार नाही. जुई शबाब महाड संघ अडचणीत सापडला दिसतोय, त्याचं कारण गोलंदाजी जी आक्रमक अशी गोलंदाजी के रायडर्स सांगली संघाकडून. दरम्यान पुन्हा एकदा राजू मारा करेल बाबाजी. बाबाजीने चेंडू तटाला स्क्वेअर लेग असपा चेंडू जातो शिमारशे बाहेर, चार धावा. एकदा चेंडू राजूच्या हातामध्ये आहे, बाबाजी स्ट्राईकला आहे. बाबाजी सुरुवातीपासून मैदानामध्ये आहे, ज्याने डावाला सुरुवात केली तो बाबाजी. जोर बाद झाल्यानंतर दबाव प्रेशर जो वारंवार बाबाजीवर आहे, आताचा चेंडू देखील पॅड होतोय.
अशा प्रकारची खराब कामगिरी वारंवार बाबाजीकडून, संघासाठी अत्यंत घातक फलंदाजी आहे ती बाबाजीकडून. निश्चित जर आता आपण जर पाहिलं असं जवूर जर असता तर आतापर्यंत निश्चित सामन्यातलं चित्र जे आहे ते फार वेगळं असतं, कारण एक दोन चेंडूमध्ये त्याने आपली शतकबाजी केली होती. दरम्यानचा पुढचा चेंडू दरम्यान या चेंडूवर देखील फार धाव मिळत नाहीये, एक धाव मिळेल ती फलंदाज असिमला. स्ट्राईक करेल पुन्हा एकदा बाबाजी, ज्याच्यावर फार मोठा दबाव आहे, प्रेशर आहे आणि निश्चित अडचणीत सापडलेला आहे, कारण डावाला सुरुवात करण्यासाठी आलेला बाबाजी आतापर्यंत मैदानामध्ये आहे. जोर बाद होऊन तो बुतपरतला. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू तटवलाय, तो चेंडू जाईल रामच्या हातामध्ये, शिरावतोय आणि अशा तऱ्हेने बॅट्समन ने प्लीज बॅट्समन चं नाव सांगा प्लीज. न्यू बॅट्समन, हॅलो महाड नाज. ओके, नाज स्ट्राईक करेल असिम. नाज स्ट्राईकला आहे, राजू मारा करतोय. त्याचा आजचा दुसरा एक चेंडू आहे ज्याच्यावर एक धाव पडून पूर्ण केली जाते. एका धावीने काम चालला नाहीये, 77 धावा जमा करायचे असतील तर आपल्याला षटकार चौकार हे खेचावं लागतील, अन्यथा हे काम अशक्य महाडसाठी आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 3 षटकार खेळ, धाव संख्या आहे 37 धावा. अजूनही विजयासाठी 40 धावांची गरज आहे, 6 चेडू आणि 40 धावा. बोलवते संघाने तयार राहायचे क्षेत्रक्षणासाठी तयार राहायचे. चेंडू होता, चेंडू ऑन साइड ला तटवायचा, चेंडू बॅटच्या पडे एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची संधी मिळत नाहीये. अशा प्रकारचा खराब क्रिकेट जुई शबाब महाड संघाकडून. दुर्गेश इंगावले आपण रहीम भाईकडे संपर्क साधा. दुर्गेश इंगावले दरम्यान या ठिकाणी चेंडू फिरकावला, निश्चित चेंडू जाईल शिबार एका पार, उत्तुंग षटकार. पुढचा चेंडू देखील शिबार एका पार, षटकार, 2 सलग षटकार फलंदाज मारतोय आणि धावात जर पाहिलं तर 50 धावा, संघाचा अर्धशतक फळकावा लागेल आणि येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 27 धावांची गरज आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज फेकला, फुल टॉस चेंडू, हा चेंडू देखील शिमार असे बाहेर पडत. जर पाहिलं तर या षटकारांचा 99 घोषित करतायत, का नेहमी ट्विस्ट आती हुई, कारण षटकार सलग 3 षटकार आणि त्यामध्ये 2 चेंडू, खराब गोलंदाजी, अतिशय खराब गोलंदाजी. Oh,
दरवाजा पुढचा चेंडू स्ट्राइक चेंडू आहे हेलिकॉप्टर पद्धतीने खेळला जातोय त्याच्यावर फार धाव मिळणार आहे एक धाव मिळेल आणि अशा तऱ्हेने एका धावीने धावसंख्या पुढे जाते धावसंख्या आहे ती 68 धावा दरवाजा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बारा करेल समोर डाच आहे ज्याने चेंडू भिरकावला ज्याच्यावर झेल घेण्याची संधी आणि अर्थात फलंदाज बाद वलव दे संघ चला प्लीज शिक्षण सुरू जुनी उद्योग